नमस्कार, मी पूर्वा खालगावकर, के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू। डिसेंबर 2019 पर्यंत महामार्ग सुरू होण्याचे मिळाले संकेत। रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील मतदान शांततेत संपन्न। 12 एप्रिल रोजी होणार मतमोजणी। आणि मार्च 2018 अखेर RTO विभागाने केली विक्रमी कर वसुली। उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली माहिती। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू झालं असून हा वेग असाच कायम राहिला तर डिसेंबर 2019 पर्यंत हे काम नक्कीच पूर्ण होईल असं दिसू लागलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आमदार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। सावर्डे चिपळूण येथील KTV चे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी खेड, चिपळूण आणि संगमेश्वर भागात सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला। मागील काही वर्षांचा आढावा घेता या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत। त्यामध्ये शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू आहे। जागोजागी असलेली वळणं हटवण्याचं तसंच झाडे तोडून रस्ता रुंदीकरणाचं काम वेगाने सुरू झाल्यानं वाहनधारकात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर रत्नागिरी ते मुंबई हे अंतर सुमारे 5 तासांमध्ये पूर्ण करता येईल हे नक्की। रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली। राजेश सावंत यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या प्रभागामधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली। शिवसेनेतर्फे राजन शेटे, भाजपतर्फे वसंत पाटील आणि राष्ट्रवादी आघाडीकडून सनीफ गवांडकर यांच्या नशिबाचा भाग EVM मशीनमध्ये बंद झाला असून 12 एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्ये कळेल की कोण होणार नगरसेवक।
प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण 3,335 मतदार असून त्यापैकी सुमारे 60% मतदारांनी आपल्या मताचा पवित्र हक्क बजावित लोकशाही मजबूत होण्यासाठी हातभार लावला आहे. शिवसेनेतर्फे खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडे, तालुका प्रमुख बंड्या साळवे, शहर प्रमुख विपिन बंदरकर, नगराध्यक्ष राहुल पंडित आदी नेते, तर भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष बाळमाने, नगरसेवक रोशन फाळके, विकास पाटील, राजेश सावंत, बंदर मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीतर्फे उमेश शेटे, बशीर मुर्तुजा, कुमार शेटे, राकेश चव्हाण हे सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले असल्यानं निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. रत्नागिरी आरटीओ विभागाने सन 2017-18 उद्दिष्टापेक्षा जास्त कर जमा करून उच्चांक केला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे. नमस्कार. 17-18 वर्ष संपलेले, आर्थिक वर्षाला सुरुवात झाली 18-19. 17-18 एकूण आपण किती टॅक्सच्या रूपात जमा केल्या आरटीओ विभागाने? आपल्याला सन 17-18 वार्षिक लक्ष्यांक हा 61,11,00,000 इतका होता. तो आपण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 64.15 कोटी इतकं आर्थिक उद्दिष्ट आपण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे लक्ष्यांकाच्या तुलनेत आपण 104% आपली महसूल वसुली झालेली आहे. रत्नागिरी येथील मुख्य प्रादेशिक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना विनोद चव्हाण यांनी सन 2017-18 दंडापोटी सर्वाधिक रक्कम वसूल करण्यात आली असल्याचं सांगितलं. दंडाच्या स्वरूपात किती रक्कम गेल्या वर्षी जमा केली गेली आणि दंडाचा प्रकार काय? दंड हा कसा असतो की जेव्हा आपल्याकडून वाहनावरती कारवाई होते, म्हणजे मोटर वाहन कायदा आणि नियमानुसार जी वाहनं रस्त्यावरती चालत नाहीत किंवा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत अशासाठी इम्प्लिमेंटेशनसाठी आपल्याकडे 2 स्क्वॉड आहेत. एक नियमित कार्यालयाचं वाहक पथक आहे आणि दुसरं एसटी पथक, ज्याला महसूल सुरक्षा पथक असं म्हणतो. तर या 2 पथकावरती कारवाई होते. तर गेल्या 17-18 जवळपास दंडाचं उद्दिष्ट आपलं 1,01,00,000 असं होतं कार्यालयासाठी. ते 1,60,00,000 आसपास आपण गेलो आहेत, म्हणजे जवळपास 158% ती वसुली झाली आहे. आणि त्या तुलनेत जो चालू कर आहे तो 106,00,000 इतका आपल्याला लक्षांक होता, तो आपण 107,00,000 आपण पोहोचलो आहे. म्हणजे एकूण इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगाने आपण बघितलं तर 100%च्या पुढे आपण गेलेलो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3,09,113 एवढ्या नोंदणीकृत सर्व प्रकारच्या गाड्या असल्याचं सांगून त्यामध्ये गेल्या वर्षी तब्बल 20,941 नवीन वाहनांची भर पडली असल्याचं त्यांनी सांगितलं. किती गाड्या गेल्या वर्षी खरेदी केल्या आणि त्याचा प्रकार कोणकोणता? गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे 20,000 पुढं आपल्याकडे नवीन नोंदणी वाहनांची झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दुचाकी आहेत आणि त्याच्यानंतर मग इतर कमर्शियल व्हेकल असतील, चारचाकी वाहन असतील, त्याच्यामध्ये समावेश होतो. वडाप विरोधात कारवाई करण्यासाठी आरटीओ, पोलीस आणि एसटीचे पथक नेहमीच काम करीत असल्याचं सांगून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी बेशिस्तपणे वाहन चालवणे, शाळांच्या गाड्या इत्यादी विषयांची माहिती पत्रकारांजवळ बोलताना दिली. साहेब, आता एसटी महामंडळाचं असं म्हणणं आहे की आरटीओचं सहकार्य मिळत नसल्यामुळे वडाप वाहतूक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे, तुमचं उत्तर याला कसं असेल? आपण आपले जे 2 स्क्वॉड आहेत, महसूल सुरक्षा पथक आणि आपलं जे नियमित स्क्वॉड आहे, त्याची कारवाई सातत्याने सुरू असते. फक्त मनुष्यबळ जे काही आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण पर्याप्त कामगिरी केलेली आहे. हे आपला उस्मानाबाद पॅटर्न किती राबवू लागतो, नक्की काय पॅटर्न आणि कसं आपण इथे काय करणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वाहतूक नियमांची माहिती किंवा रस्त्यावरती आपला वावर कशा प्रकारे असला पाहिजे हे विद्यार्थी दशेमधूनच त्याची जर माहिती झाली तर एक चांगला नागरिक आणि रस्ता वापर संस्कृती रुजवण्यासाठी आपल्याला मदत होईल. जेणेकरून आताच आपण जे विचारलं की दंड भरण्यापेक्षा वाहतुकीच्या नियमांचं पालन कसं होईल, तर त्याच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. याच्या माध्यमातून आपण जनजागृती करणार आहोत. आणि सर्वसाधारण उस्मानाबाद पॅटर्नचं स्वरूप असं होतं की दरवर्षी आपल्याकडे रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं, त्याच्या माध्यमातून आपण जनजागृती करत असतो. परंतु
त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जे काही लिमिटेशन येतात त्याच्यामधून आपण सातत्यशील कामगिरी अवेअरनेसच्या बाबतीत करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं की त्यावेळेस प्रत्येक शाळेमध्ये मी तयार केलेली पुस्तिका पोहोचवली, शिक्षकांचं ट्रेनिंग घेतलं, प्रत्येक शाळेतील एक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ते ट्रेनिंग दिलं, प्रत्येक शाळांमध्ये ते पुस्तिका वाटल्या, त्यांनी तो सिलेबस वर्षभर शिकवला आणि सरतेशेवटी आम्ही एक मूल्यमापन म्हणून 40 गुणांची टेस्ट घेतली. त्याच्यामध्ये 1750 शाळांमध्ये पूर्ण जिल्ह्यातल्या सगळे विद्यार्थी 5वी ते 10वीचे आम्ही एक्झाम घेतली. 1.5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्यासाठी बसलेले होते, तर त्याच्यामध्ये 1300 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. असाच आम्ही समान उपक्रम पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे राबवला. म्हणजे अशा प्रकारच्या माध्यमातून मी जवळपास वैयक्तिक लेवलवरती जे प्रयत्न केलेले आहेत तिथं जवळपास 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांपर्यंत सस्टेनेबल लेवलला आपण जाऊन अवेअरनेस प्रोग्राम राबवला आणि तोच आपण इथं निश्चितपणे राबवू. पत्रकार अलिमिया काझी, हेमंत वणजू, सौ जान्हवी पाटील, राजेश शेळके यांनी उपप्रादेशिक अधिकारी विनोद चव्हाण यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. खासगी आराम बसेसच्या वाढत्या तिकीट दरांबाबत विनोद चव्हाण यांनी दखल घेत कारवाई केली जाईल असं सांगितलं. शिमगाला गणेश उत्सव आले, असे अनेक उत्सव आले, आता उन्हाळी हंगाम सुरू झाला की खासगी गाड्यांचे दर दुप्पट होतात, ह्याला नक्की ह्यांच्यावर बंधन कोणाचं, निर्बंध कोणाचे? आपण त्याच्यावरती विशेष मोहीम राबवून त्याच्यावरती कारवाई करू आणि जर मोटर वाहन कायद्यानुसार काही त्याच्यामध्ये त्यांच्या काही लूपहोल असतील तर निश्चित आपण त्याच्यावरती. सर, नेमकी जे कागदपत्र असतात गाड्यांची, वाहतूक पोलिसांनी बघायची, आयटीओ विभागाने बघायची की कोणी बघायची, कोणी तपासणी करायची गाडी, नियम काय? मोटर वाहन कायद्यानुसार पोलीस विभाग आणि परिवहन विभाग दोघांनाही रस्त्यावरती वाहतुकीचं नियमन आणि रस्त्यावरती जी काही वाहतूक होती ती नियमानुसार होती की नाही हे तपासण्याचे अधिकार आहेत. वाहतुकीची कोंडी, वाहतूक कागदपत्र, गाड्यांचे कागदपत्र, लायसन्सचे अधिकार सुद्धा पोलीस विभागाला आहेत, दोघांना संयुक्त अधिकार आहेत परिवहन विभागाला. रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा कैलासवासी शामराव पेजे सभागृहात सभापती मेघना पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. त्यातली आपण आणि 12 लाख 80 हजार रुपये आपल्याला आपल्याला काम घेता आलेले नाही आणि सो अंतिम टप्प्यात आहे, त्याचा अनुदान प्रस्ताव पण नाही वाटत आता संपल्यानंतर कोकणात एक बसत नाही काम, त्यामुळे ते झालं नाही आणि मुक्षीचं पण एक काम त्याच्यातनं घेता आलं नाही. जर काय बदलले, आर्थिक जर बदलल्या आणि आल्या तर आपल्याला ती करता येईल, काय आलत नाही. तिथं जी काय मदत लागत तांत्रिक तिथं त्याला मी करायला तयार आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, त्यामध्ये महावितरण, एसटी, अंगणवाडी, बांधकाम, शिक्षण या विषयांचा समावेश होता. तथापि पंचायत सदस्या साक्षी रावणांग यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गंजलेले पोलबाबत प्रश्न विचारले. माझं असं म्हणणं आहे की आता पावसाळ्यासाठी 1-2 महिने शिल्लक आहेत आणि या गंजलेल्या पोलांचा प्रश्न तालुक्यातला एक मोठा विषय आहे आणि सभापती महोदय माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा यामध्ये जास्तीत जास्त लक्ष राखून जे निदान जे म्हणजे पडण्याच्या अवस्थेत आहेत अशा पोलांची तरी दुरुस्ती व्हावी असं आमच्या सगळ्या सदस्यांची मागणी आहे. नवीन ऑर्डर पण दिलेली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी अपघात होण्याची जास्त शक्यता आहे असे स्पॉट सगळे आम्हाला फोटो वगैरे काढून त्याचे निराकरण करण्यास सांगितलेलं आहे. सदस्य गजानन पाटील यांनी रस्ता खोदून रिलायन्स कंपनीच्या केबल्स घालण्याचं काम सुरू असून त्यावर कोणाचेच लक्ष नसल्याचं सांगितलं. सभागृहामध्ये बोंब मारतो की मोबाईल वाले किंवा केबल वाले रस्ते खोदतात आणि त्याबाबत आपण अनेक वेळा आमच्या सदस्यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला उत्तर त्यांच्याकडनं एकच असतं की आम्ही साईटवर जातो जिथे कॉन्ट्रॅक्टर सापडत नाही, त्यांचा केबलचा कोण साहेब असेल तो सापडत नाही, फक्त कामगार असतात त्याच्यामुळे काय कारवाई करता येत नाही, अशा प्रकारची उत्तर आम्ही सभागृहात अनेक वेळा ऐकलेली आहे. मॅडम, त्या ज्या कंपनीला हा ठेका मिळाला आहे केबल खोदायचा, त्या कंपनीचं नाव आहे अश्विनी एंटरप्रायझेस आणि कंपनीचे मालक आहेत सुलास राठोड पुणे तर्फे खोदकाम होत आहे आणि रिलायन्स जिओने
अश्विनी एंटरप्राइजेस पुणे या कंपनीला हा ठेका दिलेला. यावेळी व्यासपीठावर उपसभापती सुनील नावले, गटविकास अधिकारी जे पी जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही व्ही जमदाडे, तसंच सदस्य ऋषिकेश मांगले, रिहाना साखरकर, प्रेरणा पांचाळ, सुशांत पाटकर, दत्तात्रय मयेकर, स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते. कौशल फाळके यांनी नेवरे येथे सुरू केलेल्या कौशल ॲक्वा ॲडव्हेंचरचं उद्घाटन नगरसेवक रोशन फाळके आणि सौ श्वेता फाळके यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि कंपनीचे मालक आहेत सुलास राठोड पुणे तर्फे उत्तम होते आणि रिलायन्स जिओने अश्विनी एंटरप्राइजेस पुणे या कंपनीला हा ठेका दिलेला. यावेळी व्यासपीठावर उपसभापती सुनील नावले, गटविकास अधिकारी जे पी जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही व्ही जमदाडे, तसंच सदस्य ऋषिकेश मांगले, रिहाना साखरकर, प्रेरणा पांचाळ, सुशांत पाटकर, दत्तात्रय मयेकर, स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते. कौशल फाळके यांनी नेवरे येथे सुरू केलेल्या कौशल ॲक्वा ॲडव्हेंचरचं उद्घाटन नगरसेवक रोशन फाळके आणि सौ श्वेता फाळके यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि कंपनीचे मालक आहेत सुलास राठोड पुणे तर्फे उत्तम होते आणि रिलायन्स जिओने अश्विनी आणि कंपनीचे मालक आहेत सुलास राठोड पुणे तर्फे उत्तम होते आणि रिलायन्स जिओने अश्विनी एंटरप्राइजेस पुणे या कंपनीला हा ठेका दिलेला. यावेळी व्यासपीठावर उपसभापती सुनील नावले, गटविकास अधिकारी जे पी जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही व्ही जमदाडे, तसंच सदस्य ऋषिकेश मांगले, रिहाना साखरकर, प्रेरणा पांचाळ, सुशांत पाटकर, दत्तात्रय मयेकर, स्नेहा चव्हाण आदी उपस्थित होते. कौशल फाळके यांनी नेवरे येथे सुरू केलेल्या कौशल ॲक्वा ॲडव्हेंचरचं उद्घाटन नगरसेवक रोशन फाळके आणि सौ श्वेता फाळके यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी सायली पाटील.
शकत नाही. त्यानंतर आम्ही तिथे जेव्हा हे केलं, आम्ही विचार केला फक्त स्कुबा कशाला, तर आम्ही इथे कायाकिंग सुरू केली. त्याच्यानंतर जे आपलं आरेवारे जे समुद्रात डॉल्फिन्स दिसतात सकाळसाठी, त्यासाठी आपण डॉल्फिन सफारी सुरू करतोय. स्नॉर्केलिंग आहेच. आपल्याकडे 30 लाख व्हिजिटर्स दरवर्षी गणपतीपुळ्यात येतात, तर ते पोटेन्शियल त्यांना एंटरटेनमेंटसाठी किंवा त्यांना एक दर्शन झाल्यानंतर त्यांना करायला दुसरं काहीच नसतं. तर एक आपण इथे एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटी सुरू केल्या, याच्यामुळे आपल्याला इथे टुरिझम वाढलेला दिसेल, पोटेन्शियल डबल होईल, आणि इकडचे लोकल जे आहेत विलेजेसमध्ये त्यांना एम्प्लॉयमेंट सुद्धा वाढेल. त्यामुळे हे आपलं सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालू असेल. त्यासाठी आमचे जे नंबर आहेत 8669646565 हा मेन नंबर आहे, आणि 56 नंतर पुढे आम्ही सलन कॉन्ज्युगेटिव्ह नंबर घेतले आहेत 5758596060. या नंबरवर तुम्ही कधीही आम्हाला कॉल करू शकता. त्यानंतर आमची वेबसाईट आहे www. येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येईल, नाहीतर तुम्ही आता आम्हाला सध्या तरी कॉन्टॅक्ट करून बुकिंग घेऊ शकता. येत्या 1-2 आठवड्यामध्ये तुम्ही ऑनलाईन स्वतःची स्वतः बुकिंग करू शकता. त्याच्या टाइम स्लॉट पासून तुम्हाला सगळं बुक करता येईल. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू. डिसेंबर 2019 पर्यंत महामार्ग सुरू होण्याचे मिळाले संकेत. रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील मतदान शांततेत संपन्न. 12 एप्रिल रोजी होणार मतमोजणी. आणि मार्च 2018 अखेर आरटीओ विभागाने केली विक्रमी कर वसुली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली माहिती. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.